झिंग चिक्का झिंग चिक्का झिंगा सुख घाली माझा दारी पिंगा झिंग चिक्का झिंग चिक्का झिंगा सुख घाली माझा दारी पिंगा अंगणात बहरली माझा दारी माझी वेल रानो रानी भटक तो शोधत मी तेच फूल अंगणात बहरली माझ्या दारी माझी वेल धुंद करी गंध तिचा जीवाची ही घाल मेल कशासाठी कोणी तर सांगा सुख घाली माझ्या दारी पिंगा झिंग 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 झिंगा सुख घाली माझ्या दारी पिंगा चिका झिंका चिका का उगाच शोधित बसशी जे असे तुझे तुझ पाशी झिंग खरा माणूस केव्हा कळतो जेव्हा आपण त्याच्या जवळ जातो त्याच्या संबंधात जातो त्यावेळेला त्याच्यासाठी वेळ देतो त्यावेळेला पण त्यासाठी आधी एकदा लग्नाला तयार व्हायला हवं त्याआधी एखादा मुलगा बघायला हवा प्लीज 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 उद्या तो एक मुलगा जो येणार आहे ना त्याला एकदा बघून घे प्लीज मग मी तुला कधीही नाही सांगणार बस विक्रमानी त्याचा हट्ट सोडला नाही कसा सोडेल विक्रम हट्ट आपला पोरीचं भलं बघितलं ओके ओके एक मिनिट मी उद्या त्या मुलाला भेटायला एका अटीवर तयार आहे कुठले यापुढे तुम्ही तुमची ती भयंकर स्वप्न मला सांगणं बंद करा प्लीज अग तू एकदा मुलगा पसंत कर बेटा माझी मरणाची सगळी स्वप्न बंद झाली म्हणून समज बस ऐकणार नाही तुम्ही काळजी वाटते ग तुझी बाकी काय नाही एकदा तू लग्न छान करून घरी गेलीस आपल्या मी जबाबदारीत मोकळा नाही का झालो हे बघ घनानी शांतपणे विचार कर काय घरातले सगळे प्रेशराइज करतात म्हणून फक्त हो म्हणू नकोस तुला माहिती होईल का त्या तुझ्याशी असं बोललं ना की इतकं बरं वाटतं नाही तर घरातले बाकी सगळे सतत लग्नाला हो म्हण लग्नाला हो म्हण लग्नाला हो म्हण लग्नाला हो म्हण असं पालूपद आळवत असतात ग पण तुझ्याशी असं बोललं ना की असा मॉरल सपोर्ट मिळतो माहिती काय ना घना आपल्याकडे भावनिकतेला फार महत्व दिलं जातं म्हणजे एखादी गोष्ट लॉजिकली पटवायला गेलं ना तर ती मान्य होत नाही पण हे भावनिक दृष्ट्या पटवायला गेलं तर लगेच मान्य होते म्हणजे थोडासा गळा काढला रडलं की लगेच सगळं ओके तुम्हाला सांग भावनिकतेसाठी सगळे एकत्र येतील पण एखाद्या ठोस कारणासाठी किती जण एकत्र येतात सांग म्हणूनच तर लोक टेलिव्हिजन बघतात सतत इमोशनल कॅथर्सिस होत असतो आणि हवा असतो सो भावनिक न होता नीट रॅशनली निर्णय घे कळतंय का हा नाही म्हणजे मला कळतंय तू काय म्हणतेस ते आणि मला पटतंय पण माझं काय होतं माहितीये मला ना तुझ्यासारखं असं स्वच्छ बघता येत नाही म्हणजे मी तुझ्या भाषेत सांगायचा प्रयत्न करतो की मी भावनिक होतो ग म्हणजे मला किती वेळा असं वाटतं माहिती हसू नकोस तू की मला तुझ्यासारखं बोलता आलं असतं तुझ्यासारखं वागता आलं असतं तर काय मजा आता यार जबाबदाऱ्या वाढतात रे आपण जे बोलतो ते वागावं लागतं आणि निभवावं पण लागतं ए मिटला एक विचारू तुला कधीच आठवण येत नाही काकाची येते तर येते ना खूप चांगला वेळ एकत्र घालवला होता आम्ही लग्न बिग्न केलं होतं आठवण तर येतेच बट इट्स ओके आय कॅन डील विथ इट हा या पळू उशीर होतोय हो हो बाय बाय दादा 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 काय रे दादा हे घ्या हे काय मातोश्रींचा आदेश आहे छान नीट नेटके इस्त्रीचेच कपडे वापरायचे माऊली काय शामराव विवंचन दिसते माऊली तू कधीच लग्न केलं नाही तुझं काय बिघडलं आयुष्यात
त्याचं कसं आहे ना माऊली, जेवणात लाडू नसेल ना तर कोणी उपाशी मरत नाही, पण सोबत लाडू असेल ना तर त्याची जिभेवर एक वेगळीच चव रेंगाळते. आम्ही फक्त भूक भागवली, चव नाही चाकली कधी. Good morning, sir. राधा नाही आली आहे ना आज? नाही ना सर, तिनं आज रजा टाकली. मला माहिती आहे तिनं रजा का टाकली ते. का सर? क्लास ती एका मुलाला पाहायला जाते. त्यात काय विशेष, अशा किती स्थळांना नाही म्हटली आहे ती. पण आज तर काय मुलगा बघण्यासाठी कधी तिनं रजा टाकली आहे का? आ आज टाकली म्हणजे हे लग्न ठरणार. आकडेच सांगतायत तसे भोगले. आणि मुलाचं नाव माहितीये का तुम्हाला? घनश्याम. ही राधा आणि तो घनश्याम. काय पोएटिक जस्टिस मिळाल्यासारखं वाटतं की नाही? अर्थ की नाही? हा हा आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे, समजा हे लग्न ठरलं म्हणजे ठरणारच आहे, म्हणजे ठरलेलंच आहे. हे लग्न ठरलं की तुम्हा सगळ्यांना माझ्यातर्फे 1 महिन्याचा बोनस. गोखले काय म्हणालो मी? बोनस. बोनस 1 महिन्याचा बोनस, कळलं? राधा, घनश्याम आणि बोनस. गुड मॉर्निंग. कसला मिळतोय बोनस? तो मिळणार नाहीये ना म्हणूनच डिक्लेअर केलाय. अरे ए मानव, काय झालं तुला? सोचा था उनका संदेश आया है, आया तो है मगर हमारा जनाजा लाया है. जनाजा म्हणजे काय रे? मढ माझ. अरे एवढं काही नाही, ती नाही म्हणणार. तिला नाही म्हणायला काय, तिला नाही म्हणायची सवयच आहे. राधा तू खरंच म्हणशील? नाही नाही म्हणशील तू खरंच राधा? राधा तू म्हणशील खरंच? नाही राधा. हे जरा अडक इकडे. हा सॉरी, हा आय एम जरा लेट. दॅट्स ओके. वेळेवर पोहोचून आपल्याला कुठे ट्रेन पकडायची? चहा घ्याल ना तुम्ही? नाही, मी कॉफी घेते. बघितलं म्हणजे आपल्या बेसिक आवडीनिवडीच जुळत नाहीयेत, नाही का? मी हेच म्हणणार होते आत्ता. ओ आणि कसं आहे की म्हणजे तुम्ही राग मानू नका, पण नाकात रिंग घालणारी मुलगी नाही चालणार आमच्या घरी. आणि मला सुद्धा ना असा इतका धसमुसळा मुलगा नाहीच, म्हणजे सहनच नाही होत मला. मग नापसंत? कोर्स. तू मिनिटात नकार देऊन मोकळा होतो हा. पप्पा. आई बाबा. आमचा निर्णय झाला. एका लग्नाची दुसरी गोष्ट. एका लग्नाची दुसरी गोष्ट. एक मिनिट.
एक गोची आहे काय म्हणजे आपल्याला थोडा वेळ इकडेच बसून टाइमपास करावा लागणार का ओ राईट राईट पालक आलेत नाही का आपले बरोबर काय होत आहे ना असं पहिल्यांदाच होत आहे असं की मी या अशा कामासाठी बाहेर आली आणि पप्पा आलेत बरोबर थोडस असं एक ऑड आहे अच्छा नाही माझे आई वडील नेहमीच येतात मुलगी बघायला माझ्या बरोबर हो जोक केला हो जोक केला कसं आहे की काही न बोलताच मी तुम्हाला रिजेक्ट केलंय असं नाही सांगता ना पटकन त्यांना एक्सक्यूज मी मी नापसंत केलंय तुम्हाला काही काय असेल नाही ते फारसं महत्वाचं नाही हो महत्वाचं काय आहे आपण नापसंत केलंय हो पण या निर्णयासाठी थोडा वेळ द्यावा लागेल ना त्यांना त्यांना राईट हो जनरेशन गॅप नाही निर्णय असे पटपट घेता येतात हे कळतच नाहीत या लोकांना करेक्ट आहे काय हवंय का पेन पाहिजे होत मला मी विसरलो आय अहो चालत नाही नाही दुसऱ्या दिवशी काही हरकत नाही हा सुरू झालं सारखं सारखं इकडे बघू नका असा मुलीचा SMS आलेला आहे प्लस 9 काय ओ ठीक आहे 64 काय या यू आर द 64th गर्ल 64वी मुलगी आहेस तू मी नापसंत केलेली ओ 71 काय सांगताय काय हो ना 71 मुलं नाकारली आमच्या मुलीने आमच्या मुलाचं रेकॉर्ड कोणी तोडेल असं वाटलं नव्हतं कधी आम्हाला कसं आहे केवळ माझ्या वडिलांनी इन्सिस्ट केलं म्हणून आपण आज इथे भेटतोय एकंदरीत तुमची कहाणी आमच्या कहाणीपेक्षा काही वेगळी नाहीये हात मिळवा कम्प्लिटली स्ट्रेंज नाही हे बघ तू गैरसमज करून घेऊ नको पण माझं लग्न न करण्याचं कारण अत्यंत क्लिअर आहे मला अमेरिकेला जायचं आय वॉन्ट गो टू द US ग्रेट तू मिनिटात नकार देऊन मोकळा होतो हा पप्पा आई बाबा
आमचा निर्णय झाला. एका लग्नाची दुसरी गोष्ट. एका लग्नाची दुसरी गोष्ट. तुम्हाला सोडून जायचं नाही म्हणते. एकुलता एक बाप आहे मी तिचा. तिची आई जिवंत असती ना तर कदाचित तिनं मोडला नसता तुमच्या मुलाचा रेकॉर्ड. माझ्या वडिलांना रोज मरणाची स्वप्न पडतात. काय सांगतेस? माझ्या आजीला रोज यमदूत दिसतात. यमदूत? एरवी दोन मिनिटात नकार देऊन मोकळा होतो हा. आपण चक्क 7.5 मिनिट बोलतोय. हो नाही माझं घडळ बरोबर असत नेहमीच. काय नाही हो, आपल्याला दाखवायला बोलताय. तुम्हाला सांगतो शेवटी आपल्या पदरी निराशच पडणार आहे, दुसरं काहीही नाही. खरं त्या गोष्टीची आपण समज करून घ्यायला पाहिजे. हो ना. परवा राधाचा फोटो पाहिला, मला वाटलं होतं हीच सून होणार माझी. काही नाही, पहिले पाडे 55च होणार असं दिसतंय. जाऊ दे, इतके अनुभव आहेत. त्या निमित्ताने महेशरावांची ओळख झाली काय कमी ते खरंच आहे. पण तुमच्या घनश्यामच्या नशिबी दुसरीच कोणीतरी राधा असणार. इतका वेळ लागतोय ना म्हणजे नक्की मुद्दाम वेळ काढत बसलेली आहे दोघं जण. मी तुम्हाला सांगतो बोलत सुद्धा नसते. नाही म्हणजे आमचा घन आहे असं वागू शकतो, पहिल्यापासून रूढ आहे तो. आमची राधा जन्मतः उद्धट आहे. आता सगळं ठरलंच आहे ना यांचं, मग कशाला वेळ काढताय तेवढा? या म्हणा इकडे, उगीच जीवाला खोटी आशा. पप्पा. आई बाबा. आमचा निर्णय झाला. मी रिक्षा घेऊन येतो. एक मिनिट. आमचा निर्णय काय झालाय ते ऐकून मग जाता का? आम्हाला कल्पना आहे. हे लग्न तुम्हाला मंजूर आहे काय? रे बाबानो, थट्टा करत नाही ना तुम्ही? फार जिवारी लागते थट्टा अशी. प्राण जाईल ना पटकन माझा, नाहीतर आम्ही खरंच सांग. प्लीज, आम्ही खरंच सांगतोय, आम्हाला हे लग्न मंजूर आहे. मंजूर आहे. देवा, कंटाळा आला रे. वाट बघा वाट बघा, आणि शेवटी पदरी आपली निराशाच. आपण ना आता कुठल्या गोष्टीची अपेक्षा धरणच सोडून द्यायला पाहिजे. सुप्रिया, वल्लरी, अगं लवकर या, मी इकडे माईंच्या खोली. अगं इथे काय का तू? माई काय सांगू तुम्हाला? दुःख द्यायचं तर सादर करायला कशाला सांगतेस? नकारच यायचा ना. हो नाही माई, होकार दिला आपल्या घनानं. चला, मुलगी पसंत पडली त्याला. चांगली 10 मिनिट बोलत होता तो. तिला मी एकदाचा होकार दिला. वा, म्हणजे चला एकदाच्या फायनली तुम्ही सासूबाई होणार तर. बरं झालं बाई, अजून नेलं नाहीस मला, नाही तर आजचा हा सुखाचा दिवस दिसला नसता मला. पावलास रे बाबा, पावलास. वहिनी, अभिनंदन. थँक्यू थँक्यू. हा ये रे घना. काय खुश ना आता तुम्ही सगळे? तुला माहितीये का, तू लग्न करायला तयार नव्हतास ना तेव्हा तुझ्या आईच्या मनात काय काय आलं होतं.
तरी मी म्हणलं होतं की नाही वहिनी आपला गणा तसं नाही हो. अग वल्लरी गणा ये रे बाळा ये. गणा माझ्या बाळा माझा गुणाचा राजा तो माझ्या शोनूला. झालं तुझ्या मनासारखं. एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा.